फ्रेंड्स, स्वाद किचन मध्ये मी स्वाती आपले स्वागत करत आहे। तर आज मी छोले, पंजाबी छोले केलेले आहेत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वाद किचन मध्ये। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करत जा। चला तर आता आपण स्वाद किचन मध्ये रेसिपी करूया। इथे सर्वप्रथम मी काबुली चणे घेतलेले आहेत। रात्रभर भिजत टाकलेले होते, 7 ते 8 तास व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहेत आता, आणि कुकरमध्ये शिजवणार आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये, आणि कुकरला 6 शिट्या द्यायच्या आहेत। तर चणे शिजेपर्यंत ना आपण हे छोल्याची आपण हे पावडरच ते नाही गरम मसाला ती करून घेऊया, घरगुतीच मसाला। तेजपत्ता घेतलेला आहे, दालचिनी आहेत 2, साधे जिरे 1 मोठी वेलची आणि 2 साध्या वेलच्या, आणि बडीशेप घेतलेली आहे 1.5 चमचा आणि 1 चक्रीफोर, आणि तव्यावरती हलकेसे रोस्टेड करून बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला। तर इथे आपण कुकरला 6 शिट्या देऊन शिजवून घेतलेल्या आहेत। बघा कशा असे मऊसूत झालेले आहेत। हळद आणि मीठ टाकलं ना की मस्त मऊ असे शिजतात, एकदम मऊ सॉफ्ट बटाट्यासारखे एकदम सॉफ्ट बघा। तर सर्वप्रथम इथे मी कढई घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी मोठी वेलची असते ना मसाल्याची ती टाकलेली आहे, आणि 2 कांदे चॉप करून घेतलेले आहेत बारीक। त्याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रकही चॉप केलेलं आहे बारीक एकदम। तर ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवायचं आहे, परतून घ्यायचं आहे सगळं। त्यानंतर एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक कापून, तोही व्यवस्थित या कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। गॅस मीडियमच ठेवायचं, म्हणजे गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे आपल्याला, आणि हे चांगलं लालसर कलर येईपर्यंत फ्राय करत राहायचं आहे बघा। आणि हा लाल तिखट मसाला घेतलेला आहे 2 चमचे हिंग, आणि आपण छोल्यासाठी मसाला केला होता ना तो मी 1.5 चमचा टाकलेला आहे, आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे, आणि सर्व जिन्नस एकत्र फ्राय करायचे आहेत तेलामध्ये, परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित। ते इथे मसाले सगळे हे झालेलं आहे, परतून घेतलेलं आहे, आणि धन्याची पूड टाकलेली आहे मी 1 चमचा। तीही व्यवस्थित परतवायची आहे, आणि नंतर हे आपण चणे शिजवलेले होते ना ते टाकलेले आहेत। तर इथे मी चणे 5 शिट्या दिलेल्या होत्या, 5 शिट्यामध्ये छान मऊ शिजतात, आणि तेच पाणी आपल्या ह्याच्यामध्ये ओतायचं आहे ग्रेव्हीमध्ये, आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। लिहिले आहे ग्रेव्ही, आणि ह्याच्यामध्ये मी काश्मिरी पावडर टाकलेली आहे उकळी आल्यावरती 1 चमचा, कारण काश्मिरी पावडर टाकल्याने कलर येतो छान मस्त असं लालभडक। ती मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिश्रण आपलं चमच्याच्या साह्याने, तिखट नसते काश्मिरी पावडर, त्याच्यामुळे जसे आपल्याला म्हणजे जसा कलर हवा आहे ना तेवढी तुम्ही टाका पाहिजे, तर जास्त एकदम गडद पाहिजे तर मग अजून जरा 1/2 चमचा वाढवा पाहिजे। तर मी इथे एक तर इथे पहा आपल्या मस्त छोल्यांना कशी अशी उकळी आलेली आहे। तर याच्यामध्ये मी किचन किंग मसाला ॲड केलेला आहे, 1 चमचा टाकलेला आहे स्वादानुसार मस्त, त्यानेही भाजीला मस्त असा सुवास येतो। आणि जरा 2-3 मिनटं तीन ते चार मिनटं झालेली आहेत, गॅस हा कमीच ठेवायचा आहे। आणि त्याच्या मी ते आमचूर पावडर टाकलेली आहे 1 चमचा, आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि परत 1-2 मिनटं गॅस कमी करून ठेवायचा आहे झाकण लावून, आणि नंतर मग गॅस बंद करायचा 3 मिनटं झाल्यावरती। व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे कारण आमचूर पावडर टाकलं आहे त्याच्यामुळे, तसं पंजाबी स्टाईलचे छोले रेडी झालेले आहेत। किती मस्त छान कलर आलेला आहे ना काश्मिरी पावडर टाकल्यामुळे। तर तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती, आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा।
सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करून घ्या. आणि राईट हँड साईडला ऑल असतं सबस्क्राईबमध्ये, ते करा की जेणेकरून मी जसजशा रेसिपी अपलोड करेन ना तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. चला तर आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. बाय.